नवीनबे आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए नवीनबे और पनवेल की ताजा तरीन खबरें। रायगड जिल्ह्याला हदरून सोडणाऱ्या महड विषबाधा प्रकरणाच्या पोलीस तपासाला अखेर यश आलंय। ही विषबाधा कोणी केली याची उकल गुन्हे अन्वेषण विभाग रायगड व खालापूर पोलीस स्टेशनला करण्यात यश आलं असून आरोपी प्रज्ञा उर्फ ज्योती सुरेश सुरवसे हिला अटक करण्यात आली आहे। कौटुंबिक कलहाच्या रागातून दुष्कृत्य केल्याचं तिने सांगितलंय। आरोपीने जेवणातील वरणाच्या बादलीत विषारी औषध टाकून सगळ्यांना संपवण्याचा प्लॅन केला होता। घरच्यांनी सतत टोमणेबाजी सततचा अपमान सहन झाला नसल्याने रागाच्या भरात कृत्य करून आरोपी प्रज्ञाने इतर कुटुंबांचं आयुष्य देखील उद्ध्वस्त केलंय। आता या आरोपी पुढे काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यामध्ये हे जे आरोपी आहेत यांचं दुसरं लग्न झालेलं आहे आणि यांच्या पतीचं सुद्धा म्हणजे जे दुसरे पती आहेत त्यांचे त्यांचं पण हे दुसरं लग्न आहे। त्यांचं पहिलं लग्न यांचं असं म्हणणं आहे की यातले एक जे विक्टीम आहेत त्यांच्या याच्यामुळं त्यांचं पहिलं लग्न मोडलं गेलं, कारण हे सर्व नात्यातच येतात। ते डिस्टन्स त्यांच्या मामीच्या बहिणीची मुलगी चुलत कोणीतरी मामी लागतं। तसंच हे जे दुसरं लग्न झालं या ठिकाणी सुद्धा ते कुटुंब तोडायचा प्रयत्न करतात। परत त्यांचं जे कॉम्प्लेक्शन आहे त्याच्यावरनं त्यांना सतत टोमणे मारल्या जात होते घरामध्ये किंवा त्यांना स्वयंपाक बनवता येत नाही, हे अशा प्रकारे ते कारण सांगतात की ज्यामध्ये ते खूप दिवसापासून तो राग आणि असंतोष मनात होता त्यांना असं काहीतरी करायचं होतं, ही संधी मिळाली। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज।